मेकअप कसला आहे? निकराचा. बरोबर. त्याच्याशी मात्र तुम्ही गप्पा मारा, त्याच्याशी बोला. बरोबर ना? अप्रोच बदलला की नाही? आता झाशीची राणी काय कराल? मेकअप नवारी साडी, पाठीवरती बाळ बांधणार, तलवार असेल, नवारी साडी मी काय ज्वेलरी त्या बदल. मेकअप कोणाचा झाला? झाशीच्या राणी. शिवाजी महाराजांचा मेकअप काय कराल? ते सगळं म्हणजे समोरून आल्याला तुम्ही म्हणाल कोण आले असं म्हणाल का? लोकमान्य टिळक आले का? नाही म्हणणार. कारण लोकमान्य टिळकांचा मेकअप वेगळा आहे. तुम्हाला काय क्रिएट करायची आहे? पर्सनॅलिटी क्रिएट. तुम्ही शिक्षक बनवू शकता, तुम्ही ट्रेनर बनवू शकता, तुम्ही झाशीची राणी बनवू शकता, तुम्ही लोकमान्य टिळक बनवू शकता, तुम्ही पंडित नेहरू बनवू शकता. या सगळ्या पर्सनॅलिटी क्रिएट करणं म्हणजे मेकअप. तुमच्या डोक्यात काय फक्त नवरी. ब्रायडल मेकअप झाला म्हणजे माझं आयुष्यात सगळं झालं. आणि तेच कारण ब्रायडल मेकअप आयुष्यात ती बाई एकदाच करणार, नंतर पण कधीच नाही करणार. त्यासाठी आपण फोकस ठेवलाय की अख्ख्या ऍडव्हान्स ब्युटी पार्लरमध्ये मला काय तयार करायचे नवरी तयार. बाकी आपण सगळं अप्रोच विसरतो. लक्षात, अप्रोच हा पाहिजे की मला पर्सनॅलिटी क्रिएट करता आलाय. मॅडमचा सिलेबस काय? मॅडमचा सिलेबस लिमिटेड टूल्स अँड टेक्निक्स. मॅडम काय शिकवणार तुम्हाला? टूल्स म्हणजे साहित्य आणि टेक्निक म्हणजे तंत्र. मॅडम काय सांगतील? तंत्र. तर टेक्निक म्हणजे काय? हेअर कट. काय साहित्य लागणार आहे? कैची, ओम, वॉटर स्प्रे. हे मॅडम तुम्हाला शिकवतील. कसं वापरायचं ते शिकवतील. कट कसा करायचा ते शिकवतील. मॅडमचा अभ्यासक्रम एवढाच. कोणाचं करा हे मॅडम शिकवणार नाही.